गेली चार वर्ष आम्ही ह्या प्रोजेक्टचा प्लॅन करत होतो. पहिले दोन वर्ष तर आम्ही जवळजवळ 10 ते 15 देश आम्ही फिरलो आणि या सगळ्या आमच्या जे काय बेकरी आणि नमकीन प्रोडक्टची जे ॲटोमायझेशन आणि जी काय क्वालिटी ट्रेडिशनल क्वालिटी किंवा बेकरीमध्ये ज्याला आरोमा म्हणतो आपण ते सगळं मिळण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी आम्ही 2 वर्ष अभ्यास करत होतो. त्याच्यानंतर आमचा परिपूर्ण असा प्लॅन झाला. त्यानंतर 2 वर्षात आम्ही आत्ता तुम्ही जो बघताय हा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. याच्यामध्ये बेकरीमध्ये आम्ही टोस्टचा जो किंवा ज्याला आपण रस्क म्हणतो त्याचे पर डे 17 टन कॅपॅसिटी असलेली फुल्ली ॲटोमॅटिक प्लांट टाकलेला आहे. त्याचबरोबर ब्रेड जो 70,000 ब्रेड इथं रोज बनला जाणार आहे तो बी फुल्ली ॲटोमॅटिक आहे. त्यानंतर जे बन्स आणि बटर आम्ही ज्याला म्हणतो तो ऑस्ट्रेलियाचा जो प्लांट आहे तो आम्ही बघितला आत्ता तो रोज 5 लाख बटर त्याची कॅपॅसिटी आहे पीसेसची. तर अशा पद्धतीनं यामध्ये बेकरीमध्ये हे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर केकमध्ये फुल्ली ॲटोमॅटिक केकची लाईन आपण टाकलेली आहे ज्याच्यामध्ये 5 लाख मफिन्स हे आपल्याला रोज तिथं प्रोडक्शन झालेलं प्रोडक्शन होणार आहेत. आणि त्याचबरोबर 10 टन कुकीज त्या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे. या सगळ्याबरोबर बेकरीच्या आणि केकबरोबर आम्ही जो महत्त्वाचा भाग घेतलेला आहे तो म्हणजे नमकीन. आणि ह्या नमकीनमध्ये आम्ही पोटॅटो चिप्सची लाईन इथं टाकलेली आहे. ती फुल्ली ॲटोमॅटिक आणि इम्पोर्टेड लाईन आपण इथं टाकलेली आहे. रोज 40 टन बटाटे इथं क्रश केले जाणार आहेत आणि त्यापासून 10 टन पोटॅटो चिप्स आपल्याला इथं फिनिश गुड्स म्हणून मिळणार आहेत. त्याचबरोबर मुगदाल जे आहे ते मुगदालची 10 टन कॅपॅसिटी असलेली लाईन आपण इथं लावलेली आहे. त्याचबरोबर ज्याला आपण फरसाना म्हणतो मिक्सर म्हणतो तो जवळजवळ 40 टन कॅपॅसिटी त्याची आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं उत्पादन होणार आहे. आणि ह्या सगळ्या फुल्ली ॲटोमॅटिक लाईन्स आपण इथं लावलेल्या आहेत. या भारतात एकाच रूपखाली एका ब्रँडखाली एवढे फुल्ली ॲटोमॅटिक लाईन असलेली हा प्रोजेक्ट पहिलाच प्रोजेक्ट असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.